In this session, we will study HSC 12th Physics Chapter 5, Oscillations, Part 1st. First point is introduction. All of you might have been observed all these phenomena. Look at these phenomena. This is oscillating pendulum, swinging, vibrating wire, pendulum oscillating, spring oscillation. Examples of oscillatory motion like swinging of a swing, jhoka apan je kehto jhoka, motion of a pendulum of a clock, pendulum cha je ghadal asta, these are oscillations. The vibrations of a guitar or violin string, guitar chi kiwa violin chi apan je string pluck karto ti vibration hote. अप एंड डाउन मोशन्स ऑफ नीडल ऑफ स्विंग मशीन, सिलाई मशीन जे स्विंग नीडल आहे त्याचा टोक जे टोक आहे अप एंड डाउन मोशन करतो. मोशन ऑफ प्रॉन्ग्स ऑफ व्हायब्रेटिंग ट्यूनिंग फोर्क, ट्यूनिंग फोर्क चे व्हायब्रेशन्स. ऑसिलेशन्स ऑफ स्प्रिंग, स्प्रिंग चे होणार ऑसिलेशन्स एक्सेट्रा. ही सर्व एक्झाम्पल्स आपण डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. ह्या सर्व आहेत ऑसिलेटरी मोशन्स. In this case, the motion repeated after a certain interval of time is called periodic motion. या सर्वांमध्ये motion जे आहे एका ठराविक interval नंतर repeat होत असते याला आपण periodic motion म्हणतो. Here the motion of an object is mostly to and fro or up and down motion. ह्या सर्व प्रकारच्या ज्या motion आहेत त्याच्यामध्ये maximum हे to and fro किंवा back and forth किंवा up and down या प्रकारची motion असते. ह्या सर्व जे आहेत ह्या ऑसिलेटरी मोशन्स आहेत, व्हायब्रेटरी मोशन्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन ऑफ पीरियडिक मोशन. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड पीरियडिक मोशन. एका ठराविक वेळेनंतर रिपीट होणारी मोशन जे आहे त्याला आपण पीरियडिक मोशन असे म्हणतो. अ पार्टिकल रिपीटेडली मूव्ह टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज द ऑसिलेटरी ऑर व्हायब्रेटरी मोशन. एका सेम पाथवरून टू अँड फ्रो मोशन किंवा बॅक अँड फोर्थ मोशन जे पार्टिकल करतो त्याला आपण ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणतो. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पीरियडिक बट एव्हरी पीरियडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन इज पिरियडिक बट इट इज नॉट ऑसिलेटरी. तर प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी असेल असं सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन ही पिरियडिक आहे बट नॉट ऑसिलेटरी, ही ऑसिलेटरी नाही आहे. इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज कॉल्ड लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. जर टू अँड फ्रो मोशनचा हा पाथ जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतो. इफ द पाथ इज एन आर्क ऑफ अ सर्कल इट इज कॉल्ड अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर जो टू अँड फ्रो मोशन करताना पाथ जो असतो, बॅक अँड फोर्थ मोशन करणारा जो पाथ असतो, हा पाथ जर आर्क असेल, वर्तुळ कंस असेल, तर त्याला त्या प्रकारच्या ज्या मोशन्स आहेत ऑसिलेटरी मोशन त्याला आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असे म्हणतो. द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाइम after which the to and fro motion is repeated is called its period capital T. The कमीत कमी किती वेळ आहे की त्या वेळानंतर त्याचं रिपिटेशन चालू होतं तो जो वेळ आहे तो वेळ म्हणजेच त्या ऑसिलेशन ऑसिलेटरी मोशनचा पिरियड आणि तो कॅपिटल टीन दाखवतात. म्हणजे ते तेवढ्या वेळानंतर नेहमी रिपीट होत असतं. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कम्प्लीटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी एन ऑफ द पिरियडिक मोशन. म्हणजे एका युनिट टाइम मध्ये म्हणजेच एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स कम्प्लीट होतात त्या पार्टिकलची, ती ऑसिलेशन्स म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट वन इज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. दिस ऑल्सो नोन एज एस एच एम. दिस व्हिडिओ इन दिस केस प्लेस अ रेक्टॅंग्युलर ब्लॉक ऑन स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. तर ह्या हे खाली हॉरिझॉन्टल सरफेस हा ब्राऊन कलर दाखवला आहे, ज्यावरती एक रेक्टॅंगल ब्लॉक ठेवला आहे जो रेड कलर दाखवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये.
अटॅच वन एंड ऑफ द स्प्रिंग टू अ रिजिड वॉल अँड द अदर एंड ऑफ द एंड टू द ब्लॉक. जे स्प्रिंग आहे या स्प्रिंगला वन एंडला हा ब्लॉकला अटॅच केलेला आहे, अदर एंड जे इकडे रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे स्प्रिंगचं. पुल द ब्लॉक ऑफ मास एम टुवर्ड्स द राईट अँड रिलीज इट. आपण राईट साईडला हा ब्लॉक पुल केला, ओढला आणि सोडला, रिलीज केला. द ब्लॉक विल बिगॅन इट्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साईड ऑफ इट्स इक्विलिब्रियम. हा जे ब्लॉक आहे याची मध्ये सेंटरचे इक्विलिब्रियम असते, रेस्ट पोझिशन, त्या रेस्ट पोझिशनच्या दोन्ही साईडला हा ब्लॉक काय करतो, टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फोर्थ मोशन करायला चालू करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन करायला चालू करतो हा ब्लॉक. तर हे एक्स इक्वल टू झिरो हे मेन पोझिशन आहे डायग्राम मध्ये दाखवले. त्याच्यानंतर आपण ह्याला वन साईडला पुल केला, वन साईडला पुल केल्यानंतर ते मॅक्झिमम जातो इकडे डिस्टन्स, परत मेनला येतो, परत इकडे मॅक्झिमम जातो, आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हा पार्टिकल हा रेक्टँगुलर ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतो, बॅक अँड फोर्थ मोशन करतो. ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. ह्याच्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि मेन पोझिशनचे फोटोग्राफ जे आहे ते खालच्या डायग्राममध्ये दाखवले आहेत. इथं फर्स्ट स्ट्रेचड डिले वा स्ट्रेचड, इकडे वन साईडला स्ट्रेच केले हे ब्लॉक, स्प्रिंग स्ट्रेच झाले, रिलीज केल्यानंतर तो ब्लॉक इकडं इकडची कॉम्प्रेस्ड पोझिशन जे इथं पण येतो. आणि ह्या दोन पोझिशन जे आहेत स्ट्रेच्ड पोझिशन आणि कॉम्प्रेस्ड पोझिशन ह्या ए आणि सी डायग्राममध्ये, आणि बी पोझिशन बी डायग्राम जे आहे ही मेन पोझिशन आहे, रिलॅक्स्ड पोझिशन, म्हणजे आपण ज्यावरती फोर्स नाही अप्लाय केला त्यावरची पोझिशन आहे. आणि वन साईडला इकडं राईटला पुल केलं तर इकडं फर्स्ट ए डायग्राममध्ये इथं स्ट्रेच्ड पोझिशन आहे, आणि सोडल्यानंतर ही इकडं कॉम्प्रेस्ड पोझिशन पर्यंत जाऊन परत इकडं स्ट्रेच्ड पोझिशन पर्यंत येते. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक ऑसिलेशन करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन करतो. फिगर बी शोज द इक्विलिब्रियम पोझिशन इन विच द स्प्रिंग एक्झर्ट्स नो फोर्स ऑन द ब्लॉक. आता हे जे डायग्राम दाखवलं ह्या डायग्राममध्ये बी फिगर जे आहे ही बी फिगर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन, रिलॅक्स पोझिशन ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही ती पोझिशन दाखवते ह्या बी डायग्राममध्ये. इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स राईट, रिस्टोरिंग फोर्स एफ टुवर्ड्स द लेफ्ट इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स, दॅट इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आपण हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक राईट साईडला पुल केला, त्यावरती फोर्स अप्लाय करून तो रिलीज केल्यानंतर त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जो ऍक्ट होतो त्याला स्प्रिंग फोर्स म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. तो रिस्टोरिंग फोर्स जे आहे त्याची जी मेन पोझिशन जी होती इक्विलिब्रियम पोझिशन जी होती त्या पोझिशनकडे हिची डायरेक्शन असते. हे एफ इज इक्वल मायनस केस दाखवले डायग्राममध्ये. ज्यावेळी पण हा ब्लॉक राईट साईडला पुल केला आहे पण तो फोर्स ऍक्ट होणार जे आहे मेन पोझिशनकडे आहे डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन दॅट इज लेफ्ट साईड, तो फोर्स जे आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. वेअर के इज स्प्रिंग कॉन्स्टंट दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट, द निगेटिव साईन इंडिकेट्स दॅट द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट्स आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे पार्टिकलची पोझिशन जिथं आहे ब्लॉकची पोझिशन आणि मेन पोझिशन जे आहे सेंटर इथून जे अंतर असतं त्याला पाहिजे डिस्प्लेसमेंट एक्स, ह्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. पण ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं ते मायनस साईन आलेले आहेत एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स लेफ्ट रिस्टोरिंग फोर्स टुवर्ड्स द राईट अँड प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स दस एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. अगेन जर आपण राईटला लेफ्टला हा ब्लॉक जर पुश केला ढकलला म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होईल पण त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो ब्लॉकवरती तो राईट साईडला असतो आणि तो पण एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आहे. राईट साईड डायग्राममध्ये दाखवली तर ब्लॉक इकडं लेफ्टला पुश केलेला आहे आणि त्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो रिस्टोरिंग फोर्स जे आहे याची मात्र डायरेक्शन ह्या मेन पोझिशनकडेच आहे टुवर्ड्स मेन पोझिशन. म्हणजे ज्यावेळी राईटला पुश करू त्यावेळी पण हा मेनकडेच फोर्स डायरेक्शन असते आणि लेफ्टला पुश करू त्यावेळी पण आपण हा डायरेक्शन बघितली आपण फोर्सची स्प्रिंग फोर्सची ती मेनकडे दॅट इज सेंटरकडे असते. म्हणजे दोन्ही केसमध्ये म्हणजे पार्टिकल कुठल्याही पोझिशनला असू दे पण त्याच्यावरती ऍक्ट होणारा स्प्रिंग फोर्स जे आहे रिस्टोरिंग फोर्स जे आहे रिस्टोरिंग फोर्स नेहमी सेंटरकडे मेनकडे इक्विलिब्रियमकडेच असतो. सेम आपण हे व्हिडिओमध्ये दाखवले वा हा ब्लॉक टू अँड प्रमोशन करतो आहे त्यावर त्यावरती ऍक्ट होणारा फोर्स जे आहे ती फोर्स डायरेक्शन नेहमी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन आहे. नाव द एक्सलरेशन ए ऑफ द ब्लॉक इज गिवन बाय. म्हणजे हा जे ब्लॉक जे आहे रेड कलर दाखवला ब्लॉक हा टू एम प्रोमोशन करतोय, टू एम प्रोमोशन करते त्याचं एक्सलरेशन ऍट एनी पोझिशन जे आहे दिस एक्सलरेशन इज गिवन बाय अकॉर्डिंग टू फोर्स इज इक्वल टू मास इन टू एक्सलरेशन रिलेशन दॅट इज एक्सलरेशन इक्वल टू फोर्स डिवाइड बाय मास. पुटिंग व्हॅल्यू ऑफ फोर्स मायनस के एक्स दिस इक्वेशन बिकम्स एक्सलरेशन इक्वेशन मायनस के एक्स बाय एम दिस इज द एक्सलरेशन ऑफ ब्लॉक ऍट एनी पोझिशन.
Where m is the mass of the block. The force and acceleration are both directed towards mean or equilibrium position. अपने equation में देखा कितना तरह minus direction जाए, minus sign जाए, minus पन sign, displacement and acceleration है, ये पन दोनी oppositely directed है, मनुन minus sign आले लेता. Again, acceleration also depends upon x. The block moves towards mean, its speed increases and displacement decreases. जब block extreme position पर सोन, mean कड़े मूत असतो, तेव्हा त्याचा स्पीड इंक्रीज होतो आणि डिस्प्लेसमेंट डिक्रीज होते. द स्पीड ऑफ द ब्लॉक ऍट मीन पोझिशन बिकम्स मॅक्झिमम अँड हेन्स इट्स कायनेटिक एनर्जी अटेन्स इट्स मॅक्झिमम वॅल्यू. ऍज पार्टिकल मूव्ह फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन, वेलॉसिटी इंक्रीजेस अँड वेलॉसिटी बिकम्स मॅक्झिमम ऍट मीन पोझिशन, दॅट इज इक्विलिब्रियम पोझिशन. देअरफोर कायनेटिक एनर्जी ऑल्सो मॅक्झिमम, कारण का कायनेटिक एनर्जी हाफ एम ई स्क्वेअर, वेलॉसिटी मॅक्झिमम असेल तर कायनेटिक एनर्जी पण मॅक्झिमम असते. त्यामुळे मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटी पार्टिकलची ऑब्जेक्टची ब्लॉकची मॅक्झिमम आहे. नाऊ देअरफोर वी डिफाईन दिस लिनियर SHM. दिस लिनियर SHM इज डिफाईन्ड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी इन विच फोर्स ऑर एक्सलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्नेट्यूड इज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. अशी SHM आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे, की ज्याच्यामध्ये फोर्स और एक्सलरेशन हे ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, म्हणजे फोर्सची आणि एक्सलरेशनची दिशा जी नेहमी मीनकडे इक्विलिब्रियमकडे असते. आणि हा जे फोर्स आहे, हा फोर्स त्याच्या मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट एक्स जे आहे ह्या एक्स वरती प्रोपोर्शनल असतो. दिस इज नोन ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट वन इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता आपण जी सिंपल हार्मोनिक मोशन बघितलेली आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन SHM, ते जे पार्टिकल टू अँड प्रमोशन करतो, तो पार्टिकल प्रमोशन करतो आपण हे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. फक्त हा पार्टिकल टू अँड प्रमोशन कुठलाही पार्टिकल असेल, स्प्रिंग असेल, काय असेल, तर तो SHM जे करतो, लिनियर एक्स्ट्रीम SHM दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये, तर दोन एक्स्ट्रीम म्हणजे काय, जास्तीत जास्त अंतर कुठंपर्यंत जातो ते एक्स्ट्रीम पोझिशन आहे, सेंटर जे आहे मीन आहे याला इक्विलिब्रियम म्हणतो आपण. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हा पार्टिकल SHM करतोय. पार्टिकलच्या पोझिशनपासून मीनपर्यंत डिस्टन्स जे आहे एक्स दाखवलेलं आहे ह्या डायग्राममध्ये, व्हिडिओमध्ये बघा, एक्स दिसतं आहे, एक्स हे कमी जास्त होत आहे, डिस्प्लेसमेंट आहे ते. आता आपण हे जे पार्टिकल SHM करायला आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, या पार्टिकलचं आपण डिफरन्शियल इक्वेशन आपण आता तयार करणार आहोत. इन अ लिनियर SHM द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम मीन पोझिशन. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये तो जे रिस्टोरिंग फोर्स आहे, तो फोर्स नेहमी मीन पोझिशनकडे असतो आणि नेहमी तो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतो. देन फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला इक्वेशन माहित आहे. वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट अँड एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए, न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. There is again putting value of force minus kx, rearranging terms, the velocity of the particle is v equal to dx by dt, rate of change of displacement is nothing but velocity, and the acceleration is rate of change of velocity with respect to time, this is acceleration, dv by dt is acceleration, putting value of v, d square x by dt square, this is acceleration. Therefore, equation ma equal to minus kx, this above equation becomes, putting value of acceleration here, a, m into a is d square x by dt square, again right hand side is same, rearranging terms, take this minus kx to left side, this becomes plus d square x by dt square plus k by m x equal to 0. Again here k by m is omega square, putting value of this, d square x by dt square plus omega square x equal to 0. This is the differential equation of the linear simple harmonic motion. जो काय पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, या पार्टिकलचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, दॅट इज लिनियर सिंपल हार्मोनिक पार्टिकल जे आहे, हा पार्टिकलचं डिफरन्शियल इक्वेशन इज डी स्क्वेअर एक्स डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट वन इज एक्सलरेशन ए, वेलॉसिटी व्ही अँड डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ SHM. आता आपण हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे, या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये पडतो, सिंपल हार्मोनिक मोशन करतो, याची आपण
ऍट एनी पोझिशन ॲक्सलरेशन, ऍट एनी पोझिशन व्हेलॉसिटी, ऍट एनी पोझिशन डिस्प्लेसमेंट. तर याचं आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण याचा व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट वन इज ॲक्सलरेशन. एक्सप्रेशन फॉर द ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम बाय सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स अँड टाइम टी. आपण ऑलरेडी डिस्प्लेसमेंट डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ह्या पार्टिकलचे आपण आता डिटरमाइन करणार आहे. नाव फ्रॉम इक्वेशन वी हॅव दिस डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू झिरो. देन रिअरेंजिंग टर्म्स टेक दिस माय ओमेगा स्क्वेअर एक्स टू राईट साईड बिकम्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देन वी नो acceleration a is d square x by dt. Putting value of this d square x by dt is acceleration a, that is a is equal to minus omega square x. This is the differential, this is the expression for acceleration in terms of displacement x. Here acceleration's expression. From this expression we can calculate acceleration at any position of this particle performing linear simple harmonic motion. The particle ची कुठली एक position x असेल तर x ची value आपण put केल्यानंतर आपल्याला acceleration मिळतं त्या position चं. हा पार्टिकल एस एच एम करतेवेळी त्याचं एक्स चेंज होत असतं. डिस्प्लेसमेंट आपण डायग्राम मध्ये दाखवलं व्हिडिओमध्ये, एक्स हे चेंज होत आहे. कुठल्याही एका पोझिशनला आपल्याला जर एक्सलरेशन पाहिजे असेल ते पोझिशनची व्हॅल्यू एक्स जर आपण पुट केलं ज्यामध्ये ओमेगा स्क्वेअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणची एक्सलरेशनची व्हॅल्यू मिळते. अगेन कन्सिडर दिस पार्टिकल. पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर velocity of particle at any position from equation acceleration equation. आता आपण नेक्स्ट आपण ह्या पार्टिकलची ॲट एनी पोझिशन व्हेलॉसिटी काढायची आहे. आपल्याला ॲक्सलेशन इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे. ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए, ए इज डी व्ही बाय डी टी. अगेन डी व्ही बाय डी टी इज डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. दिस इज डी व्ही बाय डी टी इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देन व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म, दॅट इज डिवायडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय डी एक्स, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल सेपरेशन. डी व्ही बाय डी एक्स अँड डी एक्स बाय डी टी मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देन दिस डी व्ही बाय डी एक्स एज इट इज अँड डी एक्स बाय डी टी इज व्ही, व्ही एज इट इज टेक दिस डी एक्स दिस साईड राईट साईड. दिस बिकम्स व्ही डी व्ही इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट, दोन्ही साइड्स आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन व्ही डी व्ही इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स डी एक्स. ओमेगा हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवलेलं आहे ते. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज व्ही स्क्वेअर बाय टू प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. अगेन राईट साइड इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय टू. दोन्ही साईडचा मिळून कॉन्स्टंट जे आहे प्लस सी कॉन्स्टंट, आपण एकच इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतलेला आहे प्लस सी. दिस प्लस सी इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट फॉर बोथ साईड. सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. लेट ए बी द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इन एस एच एम. वेन द पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी इज झिरो, दस ॲट एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू ए इज मीन्स एक्स्ट्रीम पोझिशन अँड व्ही इक्वल टू झिरो. फक्त एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो असते. पार्टिकल मीन कडून एक्स्ट्रीम कडे जाते व्हेलॉसिटी कमी होते. एक्स्ट्रीमला गेल्यानंतर व्हेलॉसिटी झिरो होते. परत एक्स्ट्रीम कडून मीन कडे व्हेलॉसिटी वाढत असते. त्यामुळे एक्स इक्वल टू ए, व्ही इक्वल टू झिरो. पुटिंग दिस कंडिशन इन दिस इक्वेशन अबव इक्वेशन, दॅट इज व्ही इज झिरो इन अबव इक्वेशन, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय टू इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी. त्या इक्वेशन मध्ये आपण व्ही व्हॅल्यू झिरो टाकले, त्यामुळे लेफ्ट साईड झिरो आलेले आहे आणि एक्स व्हॅल्यू ए टाकलेले आहे. कारण एक्स ज्यावेळी ए असतं त्याचवेळी व्हेलॉसिटी झिरो असते. त्यामुळे इंटिग्रेशन कॉन्स्टंट मिळाला आपल्याला सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय टू. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन कॉन्स्टंट इन अबव इक्वेशन, वरचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी घातला. बाकीच्या टर्म्स ऍज इट आहेत. व्ही स्क्वेअर बाय टू इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस इथं सी इंटिग्रेशन कॉन्स्टंट होता, त्याच्याऐवजी आपण इथं सीची व्हॅल्यू पुट केलेलं आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय टू. नाउ रिअरेंजिंग अबव टर्म्स इन इक्वेशन, व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स, व्ही इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लीनियर SHM इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. हे पार्टिकल जो एक्सट्रीम दोन एक्सट्रीम पोजिशन मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तो कोणत्याही एका एक्स पोजिशनला असेल डिस्प्लेसमेंट त्या पोजिशनची वेलॉसिटी काढायचे इक्वेशन आहे. त्यामध्ये ओमेगा ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ए अँप्लिट्यूड, एक्स डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट केली, ए आणि ओमेगा त्या पर्टिक्युलर SHM साठी कॉन्स्टंट असतं. त्यामुळे पार्टिकलची कुठल्या पोजिशन आहे पोजिशनला पार्टिकल आहे ती पोजिशन एक्स जर पुट केली तर त्या पोजिशनची वेलॉसिटी आपल्याला मिळते ह्या इक्वेशनवरून. नेक्स्ट वन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऍट एनी पोजिशन. आता आपण ह्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काढायची एक्स पोजिशन. कन्सिडर इक्वेशन v इक्वल टू dx वेरिटी दॅट इज वेलॉसिटी इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. अगेन पुटिंग वेलॉसिटी वैल्यू ऑलरेडी वी हैव कैलकुलेटेड वेलॉसिटी v इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर पुटिंग वैल्यू ऑफ वेलॉसिटी इन दिस इक्वेशन. रिअरेंजिंग टर्म्स टेक दिस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर टू लेफ्ट साइड एंड दिस dt राइट साइड. देन इक्वेशन बिकम्स dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा dt. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट दोन्ही साइड्स आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन dt. ओमेगा हे कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले. तर इंटिग्रेशन जे आहे dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर हे येतं साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. राईट साईडचं ओमेगा कॉन्स्टंट आहे. अगेन इंटिग्रेशन ऑफ dt इज t आणि हा कॉन्स्टंट जे आहे फाय घेतला. एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. रिअरेंजिंग टर्म्स हे टर्म्स रिअरेंजिंग केल्यानंतर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळतं एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट टाइम टी. म्हणजे SHM स्टार्ट केल्यानंतर एका ठराविक वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन काय असेल ती पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी हे एक्सप्रेशन वापरतात. एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज डिस्प्लेसमेंट ॲट एनी टाइम. A is amplitude, that is maximum displacement on either side. Sin of omega angular frequency, T is the time and phi is the initial phase of this SHM. Case first, if the particle starts SHM from the mean position, ही जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे हे पार्टिकलनं सुरुवात जी आहे सुरुवात सेंटरपासून केली इक्विलिब्रियम पासून केली किंवा मीन पासून केली तर यामध्ये एक्स इक्वल टू झिरो येतं आणि टाइम इक्वल टू झिरो येतो. हे एक्स इक्वल टू झिरो आणि टी इक्वल टू झिरो आपण ह्या दोन इक्वेशनमध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेत. साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय दॅट इज एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ज्यामध्ये आपण एक्स इक्वल टू झिरो आणि टी इक्वल टू झिरो टाकल्यानंतर ही इक्वेशन बघतात. पहिलं इक्वेशन आहे फाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए दॅट इज इक्वल टू झिरो ऑर पाय. एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी ही दोन इक्वेशन बनतात जर एक्स इक्वल टू झिरो आणि टी इक्वल टू झिरो असेल तर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम SHM फ्रॉम मीन पोझिशन. अबाऊला जी आपण इक्वेशन काढले ती ॲट एनी पोझिशन पार्टिकल स्टार्टिंग आहे फाय पोझिशन आहे इनिशियल फेज असते ती. पण जर स्टार्टिंग मीन पासून झाली तर त्यावेळी डिस्प्लेसमेंट काढायचं इक्वेशन जे आहे एक्स इक्वल टू ए प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी असेल आणि ॲट एनी पोझिशन असेल तर एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय येतं. म्हणजे पार्टिकलनं मीन पासून सुरुवात केली इक्विलिब्रियम पासून सुरुवात केली तर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी. दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन फॉर इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. दिस इज केस फर्स्ट. केस सेकंड इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्सट्रीम पोझिशन. म्हणजे जर पार्टिकलनं एक्सट्रीम पोझिशन पासून सुरुवात केली म्हणजे लेफ्ट एक्सट्रीम असू दे किंवा राईट एक्सट्रीम असू दे जास्त जास्त किती अंतरावरती पार्टिकल जातो आपण त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो. त्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून मध्ये लेफ्ट असेल किंवा राईटला असेल त्या एक्स्ट्रीम पासून तर त्यांना लिनियर SHM करायला सुरुवात केली तर एक्स इक्वल टू ए असतं म्हणजे डिस्प्लेसमेंट हायस्ट डिस्प्लेसमेंट ए असते दॅट इज अँप्लिट्यूड आणि टाइम झिरो तिथून स्टार्ट झाले SHM. देन फाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए दिस इज इक्वल टू पाय बाय टू ऑर थ्री पाय बाय टू. देन एक्स बिकम्स ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू ऑर एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस थ्री पाय बाय टू. देअरफोर एक्स इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. दिस साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय टू इज नथिंग बट कॉस ओमेगा टी. हेन्स डिस्प्लेसमेंट इक्वेशन इज प्लस ऑर मायनस ए कॉस ऑफ ओमेगा टी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट
इफ द पार्टिकल स्टार्ट्स एस एच एम फ्रॉम एक्सट्रीम पोजिशन, जर पार्टिकलने एक्सट्रीम पोजिशन सुरुवात केली तर त्यावेळी त्याचं डिस्प्लेसमेंट काढायचं इक्वेशन प्लस ऑर मायनस ए कॉस ऑफ ओमेगा टी येतं. पॉझिटिव्ह साईन टू बी चूजन इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईन फॉर स्टार्टिंग टुवर्ड्स निगेटिव्ह. म्हणजे जर एक्स्ट्रीम पोजिशन राईट साईडला पॉझिटिव्ह असतं, लेफ्ट साईड निगेटिव्ह आहे, राईट पॉझिटिव्ह साईडनं चालू केलं तर साईन आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह साईड पासून म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून चालू केले एसएचएम तर निगेटिव्ह साईन घ्यायचं. ही केस टू झाली. आता आपल्याला एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स व्हेलॉसिटी व्ही अँड एक्सेलरेशन ए ऍट टाइम टी, हे आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे काढले त्यावर आपण व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन परत आपण एकदा हे इक्वेशन डिराईव्ह करायचे. तुम्हाला डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑलरेडी कॅल्क्युलेटेड, एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय टेकिंग डिफरेंशिएशन, दॅट इज डी एक्स बाय डी टी इज नथिंग बट व्हेलॉसिटी, डी बाय डी टी ऑफ एक्स, एक्स इज ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय टेकिंग डेरिवेटिव्ह ऑफ दिस, डेरिवेटिव्ह ऑफ दिस ए साईन ओमेगा टी प्लस फाय इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, ए ओमेगा इज कंपोजिट फंक्शन, दिस इज व्हेलॉसिटी इक्वेशन. अगेन टेकिंग डेरिवेटिव्ह ऑफ दिस व्हेलॉसिटी दॅट इज डी वी बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम इज नथिंग बट एक्सेलरेशन, दॅट इज डी बाय डी टी ऑफ व्ही अँड व्ही व्हॅल्यू इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, पुटिंग व्हॅल्यू ऑफ व्ही हियर दॅट इज डी बाय डी टी ऑफ दिस व्ही, टेकिंग डिफरेंशिएशन ऑफ दिस व्हेलॉसिटी बिकम्स ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. ओमेगा ऑलरेडी कंपोजिट आहे, ते बाहेर आलं तर ऑलरेडीच एक ओमेगा आणि हे ओमेगा ओमेगा स्क्वेअर झालं, अँड डेरिवेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी प्लस फाय इज साईन ओमेगा टी प्लस फाय, दिस इज एक्सेलरेशन इक्वेशन. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स व्हेलॉसिटी व्ही अँड एक्सेलरेशन ए. आता आपण हा पार्टिकल ज्यावेळी एक्स्ट्रीमला असेल त्यावेळी एक्स्ट्रीमला त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असतं, एक्सेलरेशन काय असतं हे बघायचं आहे. परत ज्यावेळी तो मीनला असेल, इक्विलिब्रियमला असेल, त्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे, व्हेलॉसिटी व्हॅल्यू काय असणार आहे, एक्सेलरेशन व्हॅल्यू काय असणार आहे हे आपण काढायचं आहे. ऑलरेडी आपण अबोवला जी तीन इक्वेशन काढलं ती एक्स व्ही अँड ए, दिस इज डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन ॲट एनी पोझिशन, कोणत्याही पोझिशनला पार्टिकल असेल त्या ठिकाणचं तिथं डिस्प्लेसमेंट काय असेल, व्हेलॉसिटी काय असेल, एक्सेलरेशन काय असेल ती काढायची इक्वेशन आहे ती एक्स व्ही अँड ए ची. पण त्यामध्ये आपण दोन स्पेशल केस केल्या, ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीमला असेल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी एक्सेलरेशन काय असणार आहेत, आणि मीनला असेल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट काय असेल, हे आपण आता स्पेशल केस बघणार. त्यामध्ये फर्स्ट डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ॲट द मीन पोझिशन. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट बघा, ओमेगा टी प्लस फाय झिरो असतं कारण पार्टिकल मीनला असेल, एक्स इक्वल टू झिरो येतं, त्यामुळं एक्स मिनिमम जे आहे डिस्प्लेसमेंट कमीत कमी जास्त झिरो असतं. ॲट द मीन पोझिशन द डिस्प्लेसमेंट इज मिनिमम दॅट इज झिरो. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट इज झिरो आहे, मिनिमम आहे. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, आता डिस्प्लेसमेंट जे आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी ओमेगा टी प्लस फाय इज फाय बाय टू ऑर थ्री फाय बाय टू, पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस इन डिस्प्लेसमेंट इक्वेशन दॅट इज एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, दॅट इज एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ फाय बाय टू, दॅन एक्स बिकम्स एक्स मॅक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला जे डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू जे आहे तर अँप्लिट्यूड इतकी असते, प्लस ऑर मायनस, प्लस म्हणजे राईट साईडला, मायनस म्हणजे लेफ्ट साईडला, ए एवढी डिस्प्लेसमेंट असते, हाय असतं, ह्याच्यापेक्षा डिस्प्लेसमेंट जास्त असू शकत नाही. दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज झिरो, एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज प्लस ऑर मायनस ए. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, ही मॅक्झिमम असते डिस्प्लेसमेंटची. आता नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी. आता आपण व्हेलॉसिटी एक्स्ट्रीमला आणि मीनला बघायचं आहे. त्यामध्ये व्हेलॉसिटी फर्स्ट ॲट मीन पोझिशन, व्हेलॉसिटी इक्वेशन इज व्ही इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ॲट मीन पोझिशन एक्स इक्वल टू झिरो, मीन पोझिशनला एक्स व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर ह्या व्हीची व्हॅल्यू येते व्ही मॅक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए ओमेगा. व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम, दिस इज मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक्सची व्हॅल्यू ए असते, एक्स व्हॅल्यू ए पुट केलं पण व्हेलॉसिटी इक्वेशनमध्ये तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झिरो येतं, व्ही इक्वल टू मिनिमम झिरो, व्ही मिनिमम झिरो आली म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी जे आहे झिरो येते. व्हेलॉसिटी इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजेच काय आपण असं सांगू शकतो, मीनला व्हेलॉसिटी झिरो आहे, एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी झिरो आहे आणि मीनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे. म्हणजे पार्टिकल ज्यावेळी एक्स्ट्रीम पासून मीनकडे येतो तर व्हेलॉसिटी वाढते,
मीनला वेलॉसिटी हायस्ट होते, परत मीनकडे एक्स्ट्रीम कडे, मीन पासून एक्स्ट्रीम कडे जाते, वेलॉसिटी कमी कमी होते आणि परत एक्स्ट्रीमला वेलॉसिटी झिरो होते. हे वेलॉसिटी चेंज होते. नेक्स्ट वन इज एक्सेलरेशन. आता आपण एक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम अँड मीन पोझिशन पाहायचं आहे. फर्स्ट ऍट मीन पोझिशन एक्स इक्वल टू झिरो सो दॅट द एक्सेलरेशन इज मिनिमम. मीन पोझिशनला एक्स व्हॅल्यू झिरो असते त्यामुळे आपण एक्सेलरेशनचे इक्वेशन जे आहे ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, त्यामध्ये एक्स झिरो पुट केलं तर हे ए मिनिमम झिरो येतं. म्हणजे मिनिमम जे आहे एक्स झिरो असते वेळी म्हणजे मीन पोझिशनला एक्सेलरेशन हे झिरो येतं. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटचे व्हॅल्यू ए असते त्यामुळे आपण एक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये ए इज इक्वल टू मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर एक्सच्या व्हॅल्यूमध्ये एक्सची व्हॅल्यू ए टाकली एक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये, त्यामुळे एक्सेलरेशन आलं ए मॅक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ए. दिस इज द मॅक्झिमम एक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम असतं, मीन पोझिशनला मिनिमम असतं. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल जर मीनकडे येत असेल तर एक्सेलरेशन कमी कमी होतं, मीनला एक्सेलरेशन झिरो होतं, परत मीन कडून एक्स्ट्रीम कडे जातो पार्टिकल एक्सेलरेशन वाढत जातं आणि हायस्ट एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीमला असतं. थँक्यू फॉर